Hello dear students, welcome to my channel. Today we are going to see some word meanings from the poem Double Standards. तर युनिट नंबर 4 मधली ही पोयम आहे आणि तुम्हाला जर शब्दार्थ कळले, वर्ड मीनिंग्स कळले तर पूर्ण पोयम समजायला खूप सोपी जाईल. म्हणून अगोदर मी हे सगळे वर्ड मीनिंग्स दिलेले आहेत आणि डबल स्टँडर्डचं मराठी एक्सप्लेनेशन सुद्धा या पोयमचं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. लेट उशिरा, लेझी आळशी, वेकअप म्हणजे जागे होणे, क्रेझी बिघडलेला, ग्रोन अप वडीलधारी किंवा मोठी व्यक्ती, स्टबन हट्टी, रेज वाढवणे किंवा उचलणे, व्हॉइस आवाज, फर्म ठाम असणे, ब्रेक तोडणे, रूढ उद्धट, क्लमझी वेंधळा, स्लीप घसरला किंवा निसटला, टेरर त्रास किंवा भीती, फॉरगिव माफ करणे, एरर म्हणजे चूक, क्वारल भांडण, नॉटी खोडकर, ड्युटी म्हणजे कर्तव्य, ऑलवेज नेहमी, पीपल लोक, डिलाइट आनंद, स्पॉइल म्हणजे बिघडवणे, नेबर शेजारी आणि राईट म्हणजे बरोबर. तर ह्या स्पेलिंग्स बरोबर तुम्हाला त्याचं प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चार काय असणार आहे ते सुद्धा मी इथं दिलेले आहेत. तुम्ही छानपैकी हे सगळे स्पेलिंग्स पाठ करून टाकायचे, अगदी तुमचा जो इंग्लिशचा शब्दार्थांचा भरणा आहे ना तो वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला इंग्लिश अगदी सोपी वाटेल. इंग्लिश ही भाषा अगदी बोलायला असेल किंवा पटापट तुम्हाला बरेच वर्ड मिनिंग्स कळतील आणि त्यामुळे त्या क्वेश्चन्सचा अर्थ कळेल, बरोबर तुम्ही आन्सरसुद्धा लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा. ओके, थँक्यू.